नाही, मॅग्निफिसंट मॅग्निफिसंट बॉलिंग राजकडून आतापर्यंत. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, शेतशक अजय चेंडूच्या खाली आणि झेल. मगाशी म्हटलं आउटफील्डला खूप चांगलं विकेट रोहित. शॉर्ट पिच चेंडू होता, लास्ट मुव्हला चेंडू फक्त दिशा दिली. चेंडू हवेमध्ये होता, चांगला प्रयत्न, एफर्ट खूप चांगले होते, पण इथे मात्र विशालचे एफर्ट खर्च केला आणि तब्बल 3 गडी बाद केले होते तोच गोलंदाज राज गोलंदाजी मार्गवर. ओवर द विकेट खोलो टप्प्याचा चेंडू होता, पण तुम्ही पाहतात लाईन चुकीची आहे. फुटाण आणि चेंडू ऑन साईडला, चांगला स्लॉग स्वीप फेकून दिलाय महेंद्र सिंग धोनीच्या दिशेने, स्टँडच्या दिशेने, आणि हा षटकार मात्र कायम ठेवणार का मानपाडा संघ. हा चेंडू नॅशनल लेग ब्रेक होता, रायटिंग सुद्धा तुम्ही त्यांच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड पाहतो. लोअर फुटला चेंडू ऑन साईडला, खूप चांगला स्वीप केलाय, चेंडूला फेकून दिलाय अजिंक्य राणे स्टँड मध्ये आणि हा न दिसता मात्र अनंताने मात्र त्यांच्या हातात चेंडू दिलाय. बघायचं लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू शॉर्ट पिच होता, पुन्हा फेकून दिलाय आणि इथे मात्र डायरेक्ट हिट होते चेंडू. रक्षण पाहायला मिळते, धावसंख्या धावपळ होती 7. पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने खेळतात, आकाश चेंडूच्या खाली येत आहेत आणि हा झेल त्या ठिकाणी टिपला जातो. स्क्वेअर लेगच्या दिशांना मिळालेले आहेत. हा चेंडू खाली बसून स्लॉग स्वीप करतायत, आनंदाचा हा लाडका फटका आहे. चेंडू मात्र जातोय त्यावेळेस सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज या ठिकाणी येतोय गोलंदाजी मार्गवर शरद. हा चेंडू वॉट शॉट मात्र समोर क्षेत्ररक्षक काय जे. पुन्हा एकदा शरद स्ट्राईकला, आनंद पाटील लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साईडला विरकावून दिलाय रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने मार्गस्थ. हा चेंडू टप्पापर्यंतर उदय देखील आहेत या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चेंडू हुक केलाय, चेंडू जातोय मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित झालं नाही त्या ठिकाणी येऊन आक्रमक रूप दाखवावं लागेल. रिव्हर्ससाठी या ठिकाणी पवित्रा घेतला होता, व्हॉट अ फॅन्टास्टिक टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मानपाडा यांकडनं एक षटकार आलाय, धावसंख्या वेगाने पुढे गेली ती 35 घरामध्ये. फुलटॉ चेंडू ऑन साईडला विरकावून दिला यावेळेस मात्र कार्पेटिंग झालंय, जेलची शक्यता आहे. जेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या दावेसाठी राज मात्र येत आहेत. हा निर्णय राजचा चुकतोय आणि मात्र चेंडू बॅटवर परफेक्ट आलाय, खूप चांगला मिडल झाला चेंडू मात्र सीमारेषेबाहेर. 1 बाउन्स ओवर द लाईन जातोय 4 धावांसाठी. कृष्णा मडवी बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, खूप चांगला फटका शेतशक आहे डीप मधला. मिड एक्स्ट्रा वर नाही येत आहे चेंडूवर, फटक्याचे जणू काही चटके लागले. चेंडू सीमारेषे भव्य नजारा, एक निश्चित डोळ्याचं पाळणं फिरणारी क्रिकेट स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली. ओवर द विकेट पुढे आले, स्टेप आउट झाले, खूप चांगला फटका, डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्रशक आहे तिथे, पण फक्त चेंडू बघत आहे. बॅकफुटला गेले चेंडू हवीमध्ये खेळत, क्षेत्र तिथे आहेत. गुड फिल्डिंग, चांगला प्रयत्न होता चेंडू हाता लागून मात्र चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन म्हणणं. चेंडू हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता तरी सुद्धा काम, चांगला फटका. क्षेत्रशक आहे डीप मध्ये स्क्विक करतायत झेल आणि फलंदाज बाद. दुसरा ब्रेक थ्रू खूप खूप खूप. टेनिस क्रिकेट .in असो, WTC असो, त्यानंतर डोंबली क्रिकेट वर्ल्ड असो, ऑन साईड चांगला फटका. 2 खेळाडूच्या गॅप मधला चेंडू फरार, सीमारेषे बाहेर चौकार. पूर्ण महाराष्ट्रामध्ये DCWचं नाव गाजतंय असं मी म्हणेन. ऑन साईडला चांगला फटका, क्षेत्रशक आहे डीप मध्ये. पुन्हा 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार, अप्रचंड. मी सर आवर्जून उल्लेख करेन चंद्रकांत फुट अँड त्यांची पूर्ण टीम. ऑन साईड चांगला फटका, क्षेत्रशक आहे डीप मध्ये, पण ते फक्त चेंडू बघत राहतील. युवराज सिंग स्टँड म्हणणार, चेंडू सीमारेषे बाहेर. 50 अप, 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत. चेंडू बॅक टू द बॉलर समोर खेळले, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रशक तिथे येत आहेत, फक्त चेंडू बघत राहतील. चेंडू जातो एक्झॅक्टली आमच्या, थोडासा वेग पकडते धाव फलकावरती. 54 या धावसंख्येवर लॉस ऑफ ओनली 3 विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेमध्ये, कॉड बिहाइंडचा सोमनाथ राणेचं वेगवान चेंडू होता. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. 4 गडी बाद 56 धावा धाव फलकावर. हा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साईड स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू खूप वेगाने फाईन लेग बाउंड्री. ओ फुल टॉस होता, खूप चांगल्या पद्धतीने रोल करत असताना, खूप चांगल्या पद्धतीने गॅपमधून त्या ठिकाणी फाईन लेगला हा चेंडू पाठवत असताना, कारण फुल टॉस मिळाला तर कुठलाही. ओ चेंज ऑफ पेस होता, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अटॅक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरेख टायमिंग ड्रेसिंग रूममधली. जोगिंदरची चांगली गोलंदाजी, विक्की माळी नवीन गोलंदाज मानपाड्यांकडून. ओ लॉफ केलं आहे,
अवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे आले होते, जज करतायत या ठिकाणी. मात्र व्हॉट अ शॉट, कॅप्टन शॉट, अशा षटकाराची खूप गरज होती या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि तो फटका ओ सुरेख टायमिंग, कोणी फिल्डर नाही आहे बॅकवर्ड स्क्वायरला. व्हॉट अ शॉट, नेत्रदीपक फटका. चेंडू अक्षरक 2019 होतो. ओ थांबले, चेंडूला येऊन दिला, ब्युटिफुल शॉट. एक चांगला फलंदाज तोच असतो जो शेवटच्या क्षणापर्यंत पॉज घेऊन चेंडूला. चांगला स्टान्स आहे सोमनाथ राणे यांचा. रिव्हर्स खेळलेले आहेत चेंडू सी महाराष्ट्रच्या बाहेर. किती कॉन्फिडन्स आहे बघा. 4 विकेट्स गेलेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे, यांचे 3 आहेत. ऑन साईडला खेळलेत, दावात ते सामना जिंकतील असं वाटतंय. चेंडू सी महाराष्ट्रकडे चाललाय आणि सामना जिंकलेला आहे 7 विकेटनी. आता शॉर्ट ऑन पोल सक्सेसफुल, चेंडू जातोय सी महाराष्ट्रच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा रवी बबलू साठी फॉर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळतात, खूप मोठी गॅप आहे. चेंडू जातोय अवसर लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर 4. चेंडू आता स्विच शेट खेळण्यासाठी प्रयत्न केला होता. चेंडू मात्र खूप बाहेर निघून जातोय, वाईट झाले होते. हा चेंडू ऑन साईडला, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक फॅबुलस टायमिंग, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉर्ट सिलेक्शन करसंत यांनी. हा चेंडू ऑन साईडला खेळतात, अजय जडेजा स्टँडच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या. स्ट्राईकला फलंदाज शंकर, राऊंड द विकेट विकेट येत आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि हा झेल त्या ठिकाणी ड्रॉ. विकी शंकर साठी हा चेंडू ऑन साईडला, आडव्या बॅटने खेळताय. चेंडू जितका उंच जातोय मात्र लांब देखील जाऊन विसावतोय चेंडू सीमा रेषेच्या. धावसंख्या 33. पुन्हा एकदा विकी शंकर साठी हा चेंडू, यावेळेस मात्र बॅटची वरची कडा लागून खूप उंच गेलाय. झेल कोण घेणार आणि हा त्याने मिळवलेल्यात. पुन्हा एकदा स्टान्स बदललाय. हा चेंडू यावेळेस मात्र फिरकावून दिलाय. सर मिड विकेट म्हणावा की एक्स्ट्रा कव्हर, हा प्रश्न निर्माण होतोय. हे परफॉर्म करतील यावेळेस मात्र ऑन साईडला खेळतायत. समोर क्षेत्ररक्षक आहेत. बबलूच्या खेळचा अंत होतोय एक सामान्य चेंडूने. साईचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे त्या ठिकाणी धनाजी कडकडी या. थँक्यू व्हेरी मच आणि सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये विनोद पाटील यांच्याकडे. त्या दरम्यान आपण पहिली कार 2014 जवळीच्या मैदानावरती टाटा नॅनो त्यांनी पटकावली होती. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत, गॅप आहे खूप मोठी. चेंडू वन बाउन्स, खूप चांगली फलंदाजी. हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सी मारेशे बाहेर शुभ अंतर, षटका. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑन साईडला, पुन्हा एकदा फॅन्टॅस्टिक टायमिंग. चेंडू जातोय सी मारेशेच्या बाहेर. अटॅक करणं आवश्यक आहे सर, तू बरोबर म्हणालास विनोद. कंबाळपाडा बॅटिंग टीम आहे त्यामुळे मोठं टार्गेट देणं आवश्यक आहे. विकी पुन्हा एकदा. हा चेंडू आता मात्र संत गतीने चेंडू फेकताय. हा चेंडू आता मात्र संत गतीने चेंडू फेकताय. ऑफ स्टंपवरती टायमिंग चुकलं निर्णय म्हणतात ज्याला क्रिकेटमध्ये. हा चेंडू सुरेख होता, ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला होता. शॉट ऑफ, समोर क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच करत असताना हा बघूया पंचा ठिकाणी पाहतायत. एक्झॅक्टली पाय त्यांचा कुठे आणि पंचांचा इशारा येतोय की हा रवींद्रचा असेल. हा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खूप दूरवर जाऊन विसावतोय, षटकार. तर मिलिंदवरती पूर्णपणे या ठिकाणी आक्रमण केलं जाते. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सीमा रेषेच्या दिशेने बाहेर. झालाय या ठिकाणी शॉट, चेंडू चेंज ऑफ पेस होता. जितू शेलाला अडकवण्यामध्ये यशस्वी होत आहेत त्यांचे स्वतः आपण बघतोय मैदान. एक कव्हरला या ठिकाणी पाठवलंय चेंडू, शेवटच्या क्षणी आतमध्ये ढकललाय. वॉट अ फील्ड. ओ शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अटेम्प्ट केलं, हुक केलं लास्ट मुवमेंटला, फाईन लेगला आणि चेंडू जातोय तो आपण बघतोय सीमा रेषेच्या बाहेर. पावटेर यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ आहे, क्षेत्ररक्षक सज्ज जज करतायत. फलंदाज बाद होतील बॅकवर्ड स्क्वायरमध्ये. चेंडू अपील होतोय त्या ठिकाणी, अपील फिल्डर फिल्डर करत म्हणून तर चला अवयव द्या बघावं लागतं.
मात्र यावेळेला लॉफ केलंय. क्षेत्ररक्षक जज करणार का कोणी नाही आहे. तिथे पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आउटफील्ड फास्ट आहे ठिकाणी. तर दाबा येतोय खुळे संघातील फिल्डरला. दिस इज कॉल स्पिरिट ऑफ क्रिकेट. याला समंतात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. ओ बोल्ड झालेत त्या ठिकाणी. मी अगवा डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड आमचे या त्यांचे धन्यवाद. वर्ल्ड क्रिकेटचे धन्यवाद. टेनिस क्रिकेट डॉट इनचे धन्यवाद. आमचे किशोर आणि श्यामचे तमाम डान्सरचे धन्यवाद. दिवशी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पंचवीसला रिपोर्ट करायचे लक्षात राहू द्या. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि सामना इथे संपतोय असा म्हणायला हरकत नाही आहे. प्रफुल्ल पाटीलनी सिग्नल केलेले आहे आणि डावसंख्या आपण बघतोय या ठिकाणी.